फायरिंग करणार नाही, आम्ही त्याच्यावरती अटॅक करणार नाही, आम्ही धडकाय करणार नाही. 56 इंचाची छाती 24 इंचाची झालेली आहे. आज इंदिरा गांधी असती तर तिने जसं बांगलादेश वेगळा केला तसं तिने पाकिस्तानचे चार तुकडे करून मोकळी झाली असती. त्यांनी मोदीने असताना इंदिरा गांधीचे गट्स दाखवावेत ना. आज खंडाल देश तुमच्यावरती गोळ्या चालवतो आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमच्या सोल्जर्स मरतात आहे, कर्नल तर मरतोय आणि एवढ्या डोळ्याने बघायचं. म्हणून म्हणतोय 56 इंचाची छाती ही 24 इंचाची झाली आहे. इलेक्शन पर्यंत ही 20 इंचाची चोरून जाईल अशी परिस्थिती. इलेक्शन मध्ये प्रत्यक्ष परिस्थिती कशी असते? मी अगोदरही म्हणालो की दिवाळी नंतर इथे असणारा कत्तलची रात होईल अशी असणारी परिस्थिती आहे. पूर्णपणे आरागत मागलेली असेल. या देशामध्ये इलेक्शनच्या अगोदरची परिस्थिती झाली नाही, ती परिस्थिती इथं होण्याची शक्यता. मणिपूर तर आहेत आपल्या समोर दिसतंय. गोधरा हे मणिपूरमध्ये आपल्याला होताना दिसलं. आता असणारा पूर्ण देश गोधरा आणि मणिपूर होण्याच्या मार्गावरती आहे. मी इथल्या भारतीयांना फक्त आव्हान करणार आहे की जी काही इनपुट्स आमच्याकडे होते त्यावेळेस आम्ही असणारा 5 महत्त्वाची हिंदू मंदिरं जी आहेत ती मिलिटरीच्या ताब्यामध्ये द्यावी. काही जणांनी कारवाई करण्याचा आता असणारा थांबवलेला आहे. अशा रीतीने इथल्या असणाऱ्या भारतीयांना माझा आग्रह राहणार आहे की कितीही पेटवण्याचा प्रयत्न केला, कितीही स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मतदान होईपर्यंत सगळ्यांनी शांतता राखा असं आव्हान मी या ठिकाणी करतोय. जे काही 10-12 डोकी सनातन धर्माचं प्रचार करणारे जे आहेत त्यांच्या प्रचाराला अजिबात बळी पडू नका असं आव्हान मी भारतीयांना करतो. आरक्षणावरून पण काही परिस्थिती चिंताजनक बसवू शकते का? धनगर आरक्षणाला बसले, गरीब मराठा सुद्धा आरक्षणाला बसलेला आहे. ओबीसी यांची आतापासूनच भूमिका आहे की आमच्यामध्ये इतर पोलीस नको अशी असणारी वर्षांनी स्फोटक होते कुठेतरी त्याच्यावरती चिंगी पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल असं कुठल्याही मुद्द्यावर चिंगी होऊ शकते. त्याच्यामुळे शांतता लोकांनी राखावी हे आव्हान. राज्य सरकार ना मराठ्यांना घोषणा सांगते त्यांना हिंसा करून देते. धनगर आरक्षण सोडलं धन्यपणा दिसत दिलं आहे ना ते फक्त वेळ देत बसला. एकत्र काय सांगत बरं राज्य अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं? दिवाळी किती दिवसानंतर आहे? महिना दिवस 30 दिवस आले ना. 40-50 दिवस आले ना. खबर दिवाळी म्हणजे खबर दिवाळी. लोकसभेचा जो मुद्दा आहे तुमच्यासाठीचा समज नाही. तुमच्या किती जागांवरती महत्त्वाची ताकद आहे ज्या ठिकाणावर तुमची 48 त्यात त्या वर्गवारीनुसार 1-2-3 क्रमांक लागेल आणि तिथं कसं काम असतं? ठीक आहे, माझं म्हणणं असं आहे की सगळेजण वेगवेगळे लढणार असते तर आम्ही 48 जागेंवरती अत्यंत स्ट्रॉंग कॅन्डिडेट पोझिशन बनतो. तुम्ही स्वतः पण कुठून इलेक्शन कमिशनने बोनस तिखाली लागून होती. दोनपैकी एक मी जाहीरच केलं आहे आपल्याला मी लढणारच आहे. माझं म्हणणं असं आहे की आजच्या हा जो प्रांतवाद आहे आपण जातीवाद केला आपण धर्मवाद केला तिथे आपण असं पण भूमिका घेतली नाही. ज्यावेळेस आपल्या दाराशी आलं त्यावेळेस आपण प्रांतवाद करायला लागलेला तेव्हा कुठल्याही वादाला मी थारा देणार नाही. ना धर्मवादाला थारा देईन ना जातवादाला थारा देईन. हे जोपर्यंत आम्ही भूमिका घेत नाही तोपर्यंत इथला असणारा प्रांतवादाची भूमिका राहणार आणि जाणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दादा तुम्ही असं म्हणताय की जातीमध्ये सगळ्यांना आपण बोलणं लागणार नाही आणि आम्ही असणार कसलंय सांगायला. जेवढं आम्हाला असणारं प्रबोधन करता येईल तेवढं प्रबोधन आम्ही असणार करतो. हे असणार तुम्ही जेवढे मुख्यमंत्री झाले ना त्यांना असणार विचारा. आलेले एकच सगळेच मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भूमीमधले आहेत, मराठी बोलणारे आहेत. ते असणार सर्व त्या ठिकाणी असणार बरेचसे सरंजामशाही मराठ्यांमधले होते. तुम्ही आता त्यांनाच विचारलं पाहिजे की तुम्ही असणारा मुंबईमध्ये मराठी माणूस थांबण्यासाठी तुम्ही काय केलं. किंवा मी असणारा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईतली ही जी घटलेली संख्या मराठी माणसाची आहे
त्यावेळेस एक प्रस्ताव मांडला होता आणि तो म्हणजे परळ लो परळ त्या बाजूने या. तुम्हाला मुंबई माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण मी असं आपल्याला सांगतो या बाजूने परळ, त्या बाजूने लो परळ आणि या बाजूने सेंट्रल माटुंगा आणि त्या बाजूने वेस्टर्न माटुंगा असा जर एरिया आपण असायला धरला तर तो नवा बी के सी होतो. तेव्हा माझा प्रस्ताव असा होता की त्याचा अर्धं जे आहे ते कमर्शियल यूज करायचं आणि उरलेला वरचा जो आहे सगळा तो हा जो मराठी माणसाचा टक्का कमी होतोय त्याचा हाऊसिंग बांधून त्याला असलं त्या ठिकाणी द्यायचं. हे जर झालं तर टक्का जो कमी होतोय मराठी माणसाचा तो त्या ठिकाणी मुंबईमध्ये स्टेबलाइज आपण असायला करू शकतो. कारण त्या सगळ्या भागामध्ये माझ्या अंदाजानं मला असं दिसतंय की लाखाभराच्या वरती कुटुंब आपण त्या ठिकाणी बसू शकतो अशी परिस्थिती आहे. आता हे जसं आहे तसं मराठी माणसाने ठरवलं पाहिजे की त्यांनी वंचितच्या पाठीमागं उभं राहायचं की नाही राहायचं, की त्यांनी आपलं जात आणि धर्म ह्याला प्राधान्य द्यायचं. तो जात आणि धर्माला प्राधान्य द्यायला लागला की प्रादेशिकवाले त्याला हकलायला लागतील. पॉलिटिकल सिक्सर तुमचं पॉलिटिकल सिक्सर आहे? म्हणजे माझा पॉलिटिकल सिक्सर नाही आहे, मी आपली परिस्थिती आहे ती बयान केली. एक आरक्षणाच्या बाबतीतला दुसरा मुद्दा असा आहे की एस सी एस टी आणि ओबीसीनं जे आरक्षण आहे त्या त्या आरक्षणामधल्या ज्या ज्या लोकांनी पहिल्या टप्प्यात आरक्षण घेऊन पुढे आली मुख्य प्रवाहात आले आता पुन्हा टप्प्यामध्ये तेच लोक त्यांची मुलं नव्याने आरक्षण घेतात आणि गावाकडचा जो त्या कॅटेगरीचा वंचित समूह आहे तो तसाच पाठीमागे राहतो, त्याला पुन्हा नव्याने आरक्षणाचा लाभ घेता येतो. त्यामुळे या कॅटेगरीवाईज आरक्षणाचा काही पुनर्विचार करणार आहे? अजून तसा चर्चेला काही मुद्दा आलेला नाही. तुम्हाला कोणी ही चर्चा का चर्चेचा मुद्दा जी चर्चेचा मुद्दा झाला तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते नाही असं नाही. उदाहरण म्हणून घेतो की रयतीतल्या मराठ्याचं एक लग्न ठरवायला मी स्वतःहून गेलो. मुला मुलीमध्ये काही अडचण नव्हतं, आई बापामध्ये काहीच अडचण नव्हती. त्या मुलीचे आई बाप मला बाजूला घेऊन म्हटले प्रकाश ह्याला चपरासी तरी लागणार का? आणि मी म्हटलं की ते शेती आहे, तुम्ही चपरासी कशाला का? शेतीमधून उत्पन्न निघत नाही. चपरासी म्हटलं तर महिन्याच्या महिन्याला पगार येऊ कुटुंब तरीचा. हे ही जी मानसिकता आलेली आहे ही मानसिकता तुम्हाला ॲड्रेस करता आली पाहिजे. आणि ही मानसिकता ॲड्रेस करायची असेल तर जी शाश्वत व्यवस्था आहे ती शाश्वत व्यवस्था पुन्हा तुम्हाला असायला आणावी लागेल आणि त्या शाश्वत व्यवस्थेचा प्लॅन आम्ही असायला मांडतो आहे. म्हणून जात आणि धर्म जर लोक पाळायला लागले तर त्यांची शाश्वतता संपते आणि मग लुटारूंचं राज्य येतं हे आपण असं त्या ठिकाणी बघतो. जे काँग्रेसवाल्यांनीच लुटलं, अमुक यांनीच लुटलं असं जे बी जे पीवाले म्हणतात आहे हे अजिबात चुकीचं आहे. आता बीजेपी वाल्यांनी सुद्धा लुटायला सुरुवात केलेला आहे.